गण दैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुण शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंत कला केंद्र या नावाने प्रसिद्ध असलेली ही कार्यशाळा आणि या कार्यशाळेमध्ये एक विशेष गोष्ट आहे ती आपण या कार्यशाळेचे मूर्तिकार यशवंत सागवेकर आणि त्यांचे चिरंजीव दर्शन सागवेकर यांच्याकडनं जाणून घेऊ. माझा मित्र दर्शन याच्या चित्रशाळेत आज आपण आहोत आणि रंगकामाची जोरदार सुरुवात आपल्याला इथे झालेली दिसते. गणपतीचा सण येतोय आणि सगळ्यात चित्रशाळांमध्ये रंगकामाची लगबग आपल्याला दिसते. पण या चित्रशाळेत जर आपण पाहिलं तर मुलींचा सहभाग जो आहे तो विशेष आहे. म्हणजे इथे एकूण आपल्याला दिसत आहेत तर 5 आणि 2 7 लोक काम करतायत आणि मुलींची संख्या 5 आहे. तर माझा मित्र दर्शन आपल्या सोबत आहे. तर दर्शन, या मुलींच्या सहभागाबद्दल तू काय सांगशील? गेली 7-8 वर्ष मुली आम्हाला चांगला सहभाग करतात कलर कामामध्ये. तर पप्पांचा असा विचार आला तर क्षेत्रातही मुली कुठे कमी नाही. तर पप्पांनी एका सगळ्या मुलींना वाढीचा विचार आणि किंवा तुम्ही कराल का काम, तर त्यांनी पण सहमत होऊन चांगलं प्रोत्साहनामध्ये हे काम करतोय. तेव्हा आम्हाला मदत करतात हे कामामध्ये. तर आपण आता दर्शनच्या चित्रशाळेत आहोतच आणि ते रंगाचं काम जोरदार चालू आणि इथे आपण पाहतोय की आपल्या सोबत या 5 ताई काम करतात. तर या ताईंना या त्यांच्या रंगकामाच्या अनुभवाविषयी आपण थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ताई आहेत आपल्या सोबत. ताई, तुमचं नाव कसं काय? मला सांगा, तुम्ही काम करताय, तुमच्या सोबत अजून ताई आहे, तर या कामाबद्दल तुमचं कसं काय मत आहे, तुमचा कसं काय अनुभव आहे? या कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी या चित्रशाळेमध्ये 3 वर्षापासून काम करते आहे. तसेच या वर्षी म्हणजे काकांमुळे आम्हाला हे काम परत करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे काम तयार केल्यामुळे खर तर आम्हाला एक आनंद मिळतो, एक समाधान मिळतं आणि तसेच गणपतीची सेवा करण्याचं म्हणजे संधी आम्हाला मिळाली असं वाटतं. आपण एक इतर क्षेत्रात बघतो ना की मुलांचा सहभाग जो आहे तो खूप दिसतो. म्हणजे सगळीकडेच बघत मी गुप्त क्षेत्र असं नाही की तिथे मुलांचा सहभाग फारच कमी झाला. पण या क्षेत्रात सुद्धा सगळीकडे, म्हणजे राजापुरातले जेवढे कारखाने होते तिकडे आपण फिरलो तर तिकडे मुलंच दिसतात आणि हा विशेष कारखाना आहे जिथे मुलींचा सहभाग आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगणार, म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला की या क्षेत्रात काम करतो? बरोबर आहे की तुम्ही बोलताय की सर्व क्षेत्रामध्ये मुलं आहेत, मुलींनी काम करतात. खरं तर पहिलं मी काकांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळवून दिली. सगळ्या क्षेत्रामध्ये मुलांच्या सोबत मुलीही काम करताना दिसतात. तसेच याही क्षेत्रामध्ये मुलींनी का कमी पडावी म्हणजे असं, तर त्यामुळे खरं तर काकाने आम्हाला संधी दिली आणि याही क्षेत्रामध्ये आम्ही अगदी मनासारखं मनापासून काम करतोय. मुलांपेक्षाही खरं तर चांगलं काम होतंय आमच्या हातून. आता असं म्हणायला काय हरकत नाही. ह्या होत्या रुचिता ताई आणि त्यांची जिद्द म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. तर आपण पाहिलंय की कुठेच या रंगकामात कुठेच थोडीशी कसूरही दिसत नाही आहे आणि ते एकदम व्यवस्थित साफ सुथरा रंगकाम आपल्याला पाहायला मिळत आहे. गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसि गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिनी गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय
विचाराय गीत तत्वाय गीत गोत्राय धीमहि गूढ गुल्फाय गंधमत्ताय गोजय प्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि